खूप झाला टाइम पास, खूपच झाला टाइम पास, पण आता नाही, आता मी अभ्यास करेल आणि दाखवून देईन की मी काय करू शकतो। मी आता सुरुवात करेल आणि अशी सुरुवात करेल की पूर्ण केल्याशिवाय थांबणारच नाही। मी अभ्यास करेल, मी करून दाखवेल, मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचेल, मला माझं स्वप्न मिळवायचंय। असे बरेच विचार करून तुम्ही अभ्यासाला बसता, पण तरीही तुमच्या अंगात इतका जोश असताना सुद्धा ज्यावेळी तुम्ही अभ्यास करायला बसता त्यावेळी मात्र हे सगळं काही अंगातून निघून जातं। त्यावेळी तुम्हाला झोप यायला लागते, तुमचं मन भटकायला लागतं, तुम्हाला इतर गोष्टींमध्ये इंटरेस्ट वाटायला लागतो, तुम्हाला मित्रांचे फोन यायला लागतात आणि मग तुम्हाला सगळं काही सोडून द्यावंसं वाटतं। अभ्यासाला बसण्याआधी तर तुमच्यामध्ये खूप जोश असतो, मग असाच जोश ज्यावेळी तुम्ही अभ्यास करता त्यावेळी का नसतो? त्यावेळी कुठे जातं हे सगळं? म्हणजे तुम्ही जे बोलता ते असंच बोलता का? तुम्हाला आयुष्यभर फक्त विचारांमध्येच मोठं व्हायचंय का? एकदा विचार तर करा। इतका विचार करता अजून एक विचार करा की जो तुम्ही विचार करता की मी असा बनेल, मी तसा बनेल, मी हे बनेल, मी ते बनेल, मी इतका अभ्यास करेल, मी तितका अभ्यास करेल, हा जो तुम्ही विचार करता जर तो विचार खऱ्यात उतरला तर किती चांगलं होईल, किती छान होईल। म्हणून तुम्हाला गरज आहे ती त्या विचाराला खऱ्यात उतरवण्याची, कृती करण्याची। विचार करा, जे मुलं टॉप येतात, जे खूप अभ्यास करतात, त्यांना कधी वाटत नसेल टाइमपास करावासा? त्यांना वाटत नसेल टीव्ही बघावासा? त्यांना वाटत नसेल का मित्रांशी गप्पा माराव्याशा? त्यांना नसेल वाटत का फेसबुकचे, इन्स्टाचे, व्हॉट्सअपचे नोटिफिकेशन चेक करावे? त्यांनाही हे सगळं काही वाटतं आणि ते हे सगळं काही करतही असतील, पण या सगळ्यांपेक्षा जास्त महत्व ते त्यांच्या अभ्यासाला देत असतात। त्यांना माहिती असतं की कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचंय, आणि कदाचित तुम्हालाही माहिती आहे की कुठली गोष्ट जास्त महत्वाची आहे, पण तुमच्याने होत नाही ना। कसं होणार? तुम्ही त्या फालतूच्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून दूर करायला तयारच नाही आहात। तुम्ही त्यांनाच तुमचं जग बनवून टाकलंय। तुम्हाला तुमची सगळी मजा फक्त त्या टाइमपासवाल्या जगात दिसते, पण एकदा अभ्यास करून बघा, एकदा तुमच्या ध्येयाच्या रस्त्यावर पावलं उचलून बघा, मेहनत करून बघा, काहीतरी मिळवून बघा। जे तुम्हाला समजत नसेल ते स्वतःला समजवून बघा आणि मग बघा तुम्हाला खरा आनंद कशात मिळतो ते। ट्राय तर करा, तुम्हालाही करायचंय। मला माहितीये की तुम्हालाही करायचंय, तुला करायचंय, तुला अभ्यास करायचाय, तुला मोठं व्हायचंय, तुला काहीतरी करायचंय, मग त्यासाठी मेहनतही तुलाच करावी लागेल ना। म्हणून मेहनत करायची तयारी ठेवा, मेहनत करा, अभ्यास करा। म्हणून ठरवून घ्या की आता काहीही होऊ दे, मी अभ्यास करेन, मी करून दाखवेन, आता काहीही होऊ दे, मी जो विचार केलाय ना मी त्याला खऱ्यात उतरवणार, मी करणार, माझ्यासाठी करणार, माझ्या स्वप्नांसाठी करणार। काहीही झालं, कितीही कंटाळा आला, कितीही नोटिफिकेशन्स आले, कितीही कॉल आले, कितीही झोप येते, पण तरी मी करणार, मी करून दाखवणार, मी स्वतःला सवय लावणार, मी जेवढं ठरवलंय तेवढं टॉपिक कम्प्लीट केल्याशिवाय मी अजिबात नाही उठणार, असं काहीतरी ठरवा, काहीतरी चॅलेंज घ्या। स्वतःला रोज एक नवीन चॅलेंज देत जा की आज मला इतका अभ्यास पूर्ण करायचा आणि तितका मी करणार, आणि तितका झाला की मग तुम्हाला जेवढा टाइमपास करायचा आहे ना तेवढा करा। पण सगळ्यात आधी अभ्यास करा, विचार करा, ज्यावेळी तुम्ही तुमचा अभ्यास पूर्ण करून काहीतरी करताय त्यावेळी तुम्हालाच किती सॅटिस्फाय वाटेल की मी माझं काम पूर्ण केलंय, मी माझा अभ्यास पूर्ण केलाय, मी माझ्या ध्येयासाठी, मी माझ्या फ्युचरसाठी काहीतरी करतोय जे तुमच्यासाठी खूप चांगलं आहे, ज्याच्याने तुम्हालाच फायदा होणार आहे। हे सगळं माहीत असतानाही तुम्ही अभ्यासापासून पळताय, याला काहीच अर्थ नाहीये। तुम्हाला करावंच लागेल, तुम्हाला करावंच लागेल। आता ठरवून घ्या की तुम्हाला काय करायचंय। असंच टाइमपास करून तुमची लाईफ वाया घालवायची आहे की मग काहीतरी करायचंय, काहीतरी बनायचंय? आणि काहीतरी करायचं असेल, बनायचं असेल तर मेहनत करण्याची तयारी असावी लागते, आणि मेहनत करण्याची क्षमता सुद्धा, ती क्षमता तुमच्यात निर्माण करा। रोज अभ्यासाला बसा, रोज अभ्यास करा, स्वतःला सवय लावा। ज्यांना असं वाटतं की तुम्ही काही करू शकत नाही त्यांना करून दाखवण्यासाठी अभ्यास करा, आणि जे तुमच्यावर विश्वास ठेवतात
ज्यांच्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत की तुम्ही काहीतरी करावं, ज्यांचा तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही काहीतरी बनणार, त्यांच्यासाठीही काहीतरी करा, त्यांच्यासाठीही अभ्यास करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या स्वतःसाठी। हे सगळं काही सगळ्यात आधी तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे। आता केलेली ही थोडीशी मेहनत पुढे तुम्हालाच कम्फर्ट देणार आहे, म्हणून अभ्यास हा तुम्हाला करावाच लागेल। म्हणून आजपासून आत्तापासूनच ठरवून घ्या की मी आता थांबणार नाही, मी टाइमपास करणार नाही, मी अभ्यास करेल, रोज करेल आणि करून दाखवेल, दाखवून देईल सगळ्यांना की मी काय करू शकतो। स्वतःवर विश्वास ठेवा आणि सुरुवात करा।